राहिलाय हे मात्र एकदम बर झालं बाबा. हॅलो हॅलो दादा अभिनंदन. हा धन्यवाद. अरे आमचं काय अभिनंदन करता, पोरीच करा. अरे मग पोरीच करा पण तरी म्हणलं फोन करावा तुला आधी अभिनंदन करावं. वाटच बघून होता ना तू, तुझी पोरगी येते म्हणून. हा येते रा. पी एस आय झाली बर का? बरं झालंय एकदाच. अगं 4 वर्ष झालं परीक्षा देत होती ती. आमची आपली दागदुख नुसती, होतय का नाही होतय का नाही, लेकरू एवढा अभ्यास करतय, म्हणलं काय होतय काय नाही, पण झाली वा एकदाची. नाही नाही पोरीनी पण जाण ठेवली रे तुझ्या कष्टाची. मग हा मग साधं कष्ट केलंय का इकडे? बरं मी काय म्हणते निघला इकडून, त्याला पण लय आनंद झालाय, पोहोचन थोड्या वेळात. हा हा येऊ दे येऊ दे येऊ दे त्याला मी. हा चालते चालते, घ्या काळजी. मग मी बाहेर आलेली आहे, येईन संध्याकाळी चक्कर मारते. हा आता आम्हाला कशाची काळजी, पोरगी पी एस आहे आमची. तुम्हाला कसली, तुमची सगळी काळजीच मिटली आहे का नाही? हा हा चालते 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 चालते, ठेवू का मग, येईन बघ संदीप. हा हा चालते. हा त्याचं फोन होता का? हा मग हा ते वाई म्हणले अभिनंदन सांगा. हा संदीपराव निघले यायला इकडे. हा बर. हा तर येईन त्याचं काय नाही आपलं बर का, पण जाऊ दे. कालपासून नुसतं फोनवर फोन, अभिनंदन तात्या अभिनंदन तात्या. आईला तात्याला लका डोक्यावर घेतला लोक्यांनी. बर बर झालं एकदाच झालं बाई. गावातली पोर एवढी एवढी घासत्या त्या परीक्षेसाठी, पार घासून घासून गुळगुळीत झाली, पण अजून त्यांच्या ज्यांनी जमलं नाही, पण पोरीनी करून दाखवलं आमच्याला का पी एस आय. आलं बर का, आईला म्हणतात ना ते पोरापेक्षा पोरगी वरचड, अभिमान आहे आम्हाला तुझा. धन्यवाद. हा आला आता फोटो बिटो जरा टकटक काढून ठेवा, थिएटर्सला टाकावा त्यान. आयला पण अभिमान आहे बर का मला तुझा. गावातली पोर एवढा अभ्यास करत होती ते MPSC चा, पार घासून घासून गुळगुळीत झाली, पण त्यांच्या ज्यांनी काही खेळ जुळला नाही, पण आपल्या पोरीने करून दाखवली MPSC. आईला मानलं गाडी तुला. अरे आलं की संदीपराव बसा. कॉन्ग्रॅच्युलेशन बर का. अहो तेवढ्यासाठीच आलो मी. असं आहे काय? हा तुम्हाला काव कळलं? कळाला तसाच निघालो लगेच. हा 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 पाणी मिनेचं बघा. मग काय म्हणताय? अहो तुम्हाला आपण माहिती काय म्हणायचंय आता. झालं तुमच्या मनासारखं. हा काढलं पुरी नाव. हा मग काय? हा कुठं कम पडलो आम्ही? ते आहे सगळ्यांच सहकार्य आहे तुमच्या. आहे ना? हा कधी लग्न करायचं आता? पोरीच वय आता आहे ना, एखादा चांगला आहे ना सरकारी नोकरीतलाच पोरगा भेटला कि बार उडून द्यायचा का? आम्ही नाही जमतोय. अहो ते म्हणाय झाले मामाची पोरगी म्हणजे बायको. हा लहानपणी मस्त चिडवते सगळ्यांना, म्हणते काय सगळं खरंच करायचं असतंय का? हा आमची पोरगी पी एस आय आता, पोस्टिंग बिस्टिंग होईल आणि तुमचं मधीच. अहो आमचं कुठं मधी, तेव्हा तुम्हीच म्हणले होते नोकरी लागू सर थांबा मग लग्न करू. अहो तसं नाही बरं का, पण काय असतं तुम्हाला सांगू का बाची बुवा. आता पोरगी आमची सरकारी नोकरी इन्स्पेक्टर, मेडिकलवाल्याला मेडिकलवाला चलतोय, डॉक्टरला डॉक्टर चलतोय, शिक्षकाला शिक्षक चलतोय. आता आमची पोरगी पी एस आय, एखादा इन्स्पेक्टर वगैरे चांगला बघणार आम्ही. आणि नसर इन्स्पेक्टर तर आपल्याला कुठली सरकारी नोकरी चालते त्याला काय? तुम्ही तर शब्दच फिरवायला लागले डायरेक्ट. काय आहे तुमचं हे नेमकं? हा बापलेकीचं. आणि तुझं काय रे? माझं काय? मग इतके दिवस तर म्हणे लग्न करून आता आता काय झालं? मला नाही लग्न करायच्या सोबत, मला पण सरकारी नोकरीवाल्या सोबतच लग्न करायचंय. नाही नाही तवा तर होतं, मग मला पैसे भरा तरच मी करीन. हा मग त्यात काय एवढं? अहो मग पैसे भरा म्हणजे लग्न करा असं नाही म्हणलं मी. अहो तवा शब्द दिल तर तुम्ही. अहो कशाचा शब्द, तुम्हाला फक्त म्हणलं थोडीफार मदत करा पुढचं पुढं. आता पोरगी आमची सरकारी नोकरीला लागली हा, असं जमत असतंय का कुठं? काय तुमची पोरगी नोकरी लागली की बाचा लगेच कॉल लागा. हे बघा ते तुमचा काहीतरी गैरसमज झालाय बरं का, हे लग्न बिग्नाचं अजून आमच्या डोक्याचं नाहीये. ते जेव्हा विषय निघन तेव्हा तुमचा विचार करू बोलू बघू. मी पोरगी दिनच असं म्हणलेलं नाही, आणि आता तर आमची शक्यता कमीच आहे. तसं पण काही साखरपुडा वगैरे काही जमू नव्हतं ठेवलेलं. हा तसलं काही झालं नव्हतं, आम्ही बोललो म्हणजे बोलता बोलता बोलला असं, माणूस चेष्टा करताना म्हणतोय. आणि त्या तसं पण मला माझ्या बराबरीचाच पोरगा पाहिजे. नाही नाही तू तसाच बघतोय बराबरीचाच बघ 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 काय बापन काय पोरगी रका. या बघा
माहिती आता पोरगी आमच्या सरकारी नोकरीला आहे, आज ती माणसाला हवा असती, थोडीफार इच्छा होती, झाली असेल तुमची इच्छा, तुम्हाला म्हणलं ना बघू माणसात बसून थोडाफार झाला प्रयत्न तर बघू। हा नाही काय नाही, तुमची पोरगी ना कुठं देस तिकडं द्या, मी पण बघन काय करा काय नाही। या बघा आता राग नका मानून घेऊ तुम्ही, मला तर बोलायची इच्छा नाही तुमच्याबरोबर, जावा बघा। हे असं असते माणसाला नुसतं आहे ना स्वतःचा फायदा कळतोय। हा आपण एवढं पुरलं तुला शिकवलंय, खर्च केलाय, मेहनत केली, आणि ह्यो काय म्हणतोय शब्द फिरवला। आता शब्द दिला म्हणजे काय लगेच करायचं असते काय नसतं मग? मला लहानपणी आई म्हणायची दोन भाऊ रे दोन बायका करणारी, मी मागितल्या का दोन? त्यांचे काय पैसे असतील ते देऊन टाका। हा पैशाचं काय नाही, आता या जसंकडे देऊ आपण, नको काळजी करू, कळलं का? हा ते फोटो बिटो काढ चांगले थिएटर्सला टाकायचे। जावा एम पी सी लाल दिवाचं।